या दुनियेत खोटं कधीच न बोललेला माणूस शोधूनही सापडणार नाही, कारण कधी ना कधी कुठे ना कुठे खोटं हे माणसाला त्यांच्या आयुष्यात बोलावंच लागत असतं। तरी आपण स्वतः खोटं बोललो तर ते खोटं काही कारणास्तव व भल्यासाठी होतं असं मानून स्वतःलाच माणसं ॲडजस्ट करून घेत असतात। पण दुसऱ्यानं खोटं बोललं तर त्याचा त्या माणसांना त्रास होत असतो व समोरची व्यक्ती खोटं बोलते असे मानून त्या माणसाचा समोरच्या व्यक्तीवरून विश्वास उडत असतो। हीच माणसाची सवय मानसिकता असते व ही मानसिकता कधीच माणसाकडून बदलली जात नसते। त्यामुळे आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट हीच मन या ठिकाणी फिट बसत असते। अमोल विचारधारा।